समजा श्री महाराज युवक कंपनीच्या माध्यमातून श्री महाराज सेवा प्रतिष्ठान यांच्या विद्यमान एक उपक्रम हाती घेतलाय आणि हा उपक्रम आहे शिवाजी द रियल हिरो. आज आमचा येणारा पिढीला फॅन्टम काय, बॅटमॅन काय, सुपरमॅन काय, स्पायडरमॅन काय, हे सगळं माहिती आहे. त्यांची गॅजेट्स माहिती आहे, त्यांचे आईबाप माहिती आहे, त्यांचा इतिहास माहिती आहे, पण शिवाजी काय हे माहित नाही. आज ह्या येणाऱ्या भावी पिढीला नुसतीच भारतीय नव्हे तर या जगाला शिवाजी काय हे ठरकावून सांगण्याकरता श्री महाराज कुटुंब कंपनीच्या माध्यमातून आम्ही शिवाजी द रिअल हिरो या चित्रपट पुस्तकाचं प्रकाशन करतो. हे चित्रपट पुस्तक गेली 18 वर्ष तपश्चर्येच्या रूपात एक चित्रपट आहे. आपली अख्खी हयात 18 वर्ष पुस्तकाच्या व वॉटर कलर्सच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना एका विश्वव्यापी श्रेणीमध्ये वर्ल्ड बिझनेस स्टाईलमध्ये रंगवतोय आणि ह्या 18 वर्ष तपश्चर्ये असलेल्या ब्रिजेश मोगरे यांना न्याय देण्याचं काम शिवाजी द रियल हिरो या पुस्तकाच्या माध्यमातून श्री महाराज कंपनीने केलेलं आहे. व मला अत्यानंद होतोय आपल्या सगळ्यांच्या साक्षीने जाहीर करताना की या पुस्तकाचं प्रकाशन तुमच्या माझ्या दिली म्हणजेच 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी लंडन ज्याला ब्रिटिश पार्लमेंट हाऊस असं म्हणतात अशा ब्रिटिशांच्या पार्लमेंट हाऊस मध्ये क्रिस्टन चर्चिल सभागृहात तिथे 25 वर्ष भारतीय वंशीय असलेल्या की वाद या खासदारांच्या उपस्थितीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत भारताचार्य धर्मभूषण सुब शेवळे यांच्या हस्ते या पुस्तकाचं उद्घाटन होणार आहे. हे पुस्तक सुरुवातीला इंग्रजीमध्ये प्रकाशित होईल. भारतामध्ये हे सर्व भाषेत मराठी हिंदी गुजराती तामिळ कन्नड जेवढ्या प्रादेशिक भाषा आहेत त्या सर्व प्रादेशिक भाषांमध्ये आणण्याचं काम श्री महाराज गुरु चित्ररूपाच्या माध्यमातून शिवाजी महाराज जगात कळवले हा एक खूप मोठा दृष्टिकोन. जी गोष्ट येणाऱ्या पिढीला आवडते कारण आजच्या पिढीला कार्टून नेटवर्क कोको चॅनल डिस्ने हेच आवडतं त्यामुळे त्या डिस्नेमधल्या डिस्नेच्या श्रेणीमधला शिवाजी हा जगाला समजावा. शिवाजी महाराज काय हे फक्त महाराष्ट्रापुरतं संकुचित राहू नये तर शिवाजी महाराजांचा आदर्श लंडन अमेरिका इस्रायल याही देशांनी घ्यावा. यामुळे का पुस्तकाचे 3 भाग आहेत. या पहिल्या भागाचं उद्घाटन मी सांगितल्याप्रमाणे लंडन इथे होत आहे, दुसरा भाग इस्रायलमध्ये व तिसरा भाग अमेरिकेत प्रकाशित होतोय व संपूर्ण जगभर 182 देशांमध्ये हे पुस्तक 1 मे 2014 रोजी विक्रीस उपलब्ध असेल. अमेझॉन या नावाच्या जागतिक पुस्तक पब्लिकेशनच्या वर्ल्ड वाईड वेबसाईटच्या माध्यमातून हे पुस्तक सर्व देशांमध्ये आम्ही विक्रीस उपलब्ध केले आहे. त्यामुळे शिवाजी महाराज हे जगभर पोचावे हे काम सुरुवात आमच्यापासून माझ्यापासून. आता मला ही प्रतिक्रिया फक्त अशा टाळ्यांनी न देता फक्त आज आपण जे काही मला शांतपणे ऐकून मिळतं मी एकच विनंती करेन की ही प्रतिक्रिया टाळ्यांनी नको, ही प्रतिक्रिया माझ्या डोळेपणाने नको तर मला एका अभिवचनाने द्या आणि ते अभिवचन म्हणजे जो शिवाजी आज तुम्ही अनुभवला हा शिवाजी येणाऱ्या भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा काम तुम्ही सर्वांनी करावं ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आणि हे जर तुम्ही काम केलं तर मी माझं इथे येणं सफल झालं असं समजी व पुन्हा एकदा माझ्या शिवकार्याला लागली एवढं बोलून मी आपली रजा घेतो. आज आपण सर्वांसमोर तुम्ही मला बोलण्याची एक संधी दिली मन मोकळं करता आला. मी काय भाषण केलं नाही कारण मला भाषण करणं माझं पंथ नाही, माझ्या राजकारणाशी काही संबंध नाही. व्यावसायिक आहे, हा एक बिझनेसमन, तो बिझनेस कसा करावा माझा
या माझ्या जिजाऊंकडनं या आमच्या महाराष्ट्राला भारताला या मानव जातीला मिळावा एवढीच माझी तुमच्या जर्मनी प्रार्थना.